शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वज्ञो शांतिः शांतिरेव शांतिः सा मा शांतिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः दशुभ्यः सुशान्तिर्भवतु सकलारिष्टः सर्वोपद्रवशान्तिरस्तु आरम्भकार्ये निर्विघ्नमस्तु सौदगला नमस्कार करावा ओम लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमा महेश्वराभ्यां नमः जयवृंदराभ्यां नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमो नमः श्री मुंबादेवीदेव्यै नमो नमः पुण्यं दीर्घमायुरस्तु भवन्तु ब्रुवन्तु ॐ सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः महाराज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जीवन गाथा म्हणजेच तुका झाला सी कळस मागच्या वर्षी कैवल्याचा पुतळा ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा सूर्यो वर्जो ज्योतिर्वर्जः स्वाहा अग्निर्वर्जो ज्योतिर्वर्जः स्वाहा ज्योतिः सूर्यः सूर्यो ज्योतिः स्वाहा चंद्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत श्रोत्रादवायश्च प्राणशंखादग्निरजायत असा हा सोहळा या सोहळ्याला काही क्षणातच सुरुवात होते आहे ग्रंथपूजन दीप प्रज्वलन त्याचप्रमाणे प्रतिमा पूजन या ठिकाणी सुरू आहे रुड़ सुड़ती
मंगलमूर्ती ओम श्री मंगलमूर्ती आरती ज्ञान राजा Oh.
परमेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारावा देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासं देहनाकं महिमां सचन्द्रन्द्रगुर्वसाद्धा सन्ति देवाः ओम राजादि राजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैष्णवाय प्रमेहे समे कामान कामकामामियं कामेश्वर विष्णुदातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय अनंत कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु साईनाथ महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय संबाजी महाराज की जय मंगलमूर्ति जगदवंद जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांची कथा आजपासून या ठिकाणी आपण सुरू करतोय. कोपरगाव ग्रामस्थांचं माझ्या वासलेलं प्रेम या वर्षीची कथेचं मला आमंत्रण सांगून जात. गेल्या वर्षी आपण संत श्रेष्ठ ज्ञानोपराया कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती जगदवंदे जगदमान्य विठ्ठलाचा प्राण सखा चैतन्याचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा ज्ञानाचा सागर अनाथाची माय अशा माऊलींची कथा गेल्या वर्षी आपण अनुभव आणि या वर्षी तुकोबरायांची कथा अनुभवण्याचं आमंत्रण आणि त्या कथेचं निरूपण करण्याचं मला निमंत्रण तुम्हा मंडळींचं मला प्रेम इथे घेऊन आलं. म्हणून एकवार सर्व ग्रामस्थांना सर्व कोपरगाव समाजाला जनांना एकवार नमस्कार करतो. मायबाप तुमचं प्रेम असंच माझ्यावर सतत बरसत राहो अशी मी तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो. पहिल्या दिवशी मंडप भरलाय, मला वाटत नाही आता जागा पुरल. ही आठव्या दिवसाची गर्दी, पण आज पहिल्या दिवशी गर्दी झाली. साईगाव पालखी सोहळा आयोजित असलेला हा कार्यक्रम, या ठिकाणी अनेक महात्म्यांच्या कथा होऊ झालेल्या आहेत, पण परम भाग्य माझ्या पदरी साईनाथाची कृपा झाली आणि दोन कथा करण्याचा योग माझ्याकडे आलेला आहे. म्हणून येथील सर्व मंडळाचे सदस्य मंडळाचे अध्यक्ष ग्रामस्थ त्यामध्ये माझ्यावर अतिशय मित्रवत प्रेम करणारे आमचे संतोष शेठ चव्हाण असतील, संजयराव जगताप नगरसेवक असतील, आमचे मित्र सुनीलराव फंड असतील, राहुल देवळेकर असतील, त्याचप्रमाणे अरविंद मंडली बापू आणि सुनील खैरे, त्याचप्रमाणे
सर्व मुंबादेवी तरुण मित्र मंडळ आणि संजय काळे साई पालखी ग्रुप या सर्व मित्रांच्या प्रेमास्तव याही ठिकाणी मला पुन्हांदा तुम्ही आमंत्रित केलं म्हणून या मित्रांचं पुन्हा एकदा कौतुक करतो, अभिनंदन करतो। आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छाही देतो। मराठी नवीन वर्ष या ठिकाणी सुरू होत आहे। सर्वांना उत्तम आरोग्य, उत्तम संपत्ती आणि चांगले दीर्घायुष्य प्राप्त हो अशी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो। ज्यांच्या कृपाशीर्वादाने या कथेला आपण सुरुवात करत आहोत, या व्यासपीठावर आल्याबरोबर या तालुक्याचा अत्यंत महान संतत्व ज्यांना प्राप्त झालेला आहे, परमपूज्यजी रमेशजी गिरी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगाव यांचे आशीर्वाद मला या स्टेजवर आल्यानंतर मिळाले। त्याचप्रमाणे परमपूजनीय जंगलीदास माऊली, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम कोकणगाव कोकमठाण यांचे मला आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त झाले। महाराजांना राहा थांबावं वाटत होतं, परंतु पुढील कार्यक्रम असल्यामुळे त्यांनाही या ठिकाणी थांबता आलं नाही, पण आनंद महात्म्यांच्या आशीर्वादाने ही कथा सुरू होते। पाठीमागे विठ्ठल रुक्मिणी अगदी आशीर्वाद देण्यासाठी जणू आज पंढरपूर या ठिकाणी अवतरलेला आहे। पंढरीनाथ स्वतः या ठिकाणी गेल्या वर्षी आपल्याला माऊलींचं दर्शन झालं आणि या वर्षी जगाचा जगतनायक, सर्व महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश परमात्मा आपल्या रुक्मिणी मातेसहित इथे आलेला आहे। गेल्या वर्षी आपण आळंदी अवतरली, या वर्षी देऊळगाव अनुभवणार आहोत। म्हणून तुम्हा या कार्यकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मूर्ती मिळवण्यासाठी जो जो सासवड ते भोरपर्यंत ही लोक गेली, इकडे अगदी श्रीरामपूर या प्रदेशापर्यंत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी फिरून यांनी मूर्ती शोधल्या, पण तुकोबरायांची तितकी उंच मूर्ती मिळाली नाही। पण ती इच्छाच तुकोबरायांची नव्हती, ती स्वतः पंढरीनाथाचीच इच्छा होती। महाराज मोठे नाही तर महाराजांना आम्ही घेऊन येणार, म्हणून स्वतः पंढरीनाथ या ठिकाणी आले आणि आनंद झाला। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवण्या तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे चिधान, सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण तेथे। त्वहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारोणिया। स्वतः पंढरीनाथाचं आता दर्शन होतंय आणि भगवंताच्या सानिध्यात आता ही कथा आपण अनुभवणार आहोत। कथेला साथ करणारे आमचे सर्व हे गुणीजन गायक मंडळी, तबल्यावर साथ करणारे आमचे महेश महाराज शिंगोटे, नारायणगावला त्यांचं संगीत विद्यालय आहे आणि ते तसेच संगीत शिक्षक म्हणून आमच्या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे। तसे तबल्यावर साथ करणारे आमचे महेश महाराज शिंगोटे, त्याचप्रमाणे त्यांच्याच बाजूला बसलेले गुणीजन गायक संगीत विशारद आमचे विशाल महाराज रोकडे, आणि ज्यांच्या गायनाने संपूर्ण गेल्या वर्षी लहानांपासून तर थोरांपर्यंत त्यांच्या गायनाचे स्वर प्रत्येकाच्या ओठावर नांदत होते, ते आमचे मित्र परमार्थ प्रेमी, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे विजय महाराज सकट हार्मोनियम आपल्या साथ देतात, आदरणीय तुमचे सर या ठिकाणी आपल्याला साथ करतात, आणि ज्यांची माईक सिस्टीम यावर्षी लाभलेली आहे ते आमचे नारायणगावचे अतिशय मोठे आमचे आदरणीय फुलसुंदर यांची माईक सिस्टीम, त्यांचा मंडप व्यवसाय अतिशय मोठा आहे आणि त्यांनी या वर्षी आपल्याला साथ देण्याचं कबूल केलं आणि या ठिकाणी आवर्जून ते आले आणि आपल्याला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतात असे आमचे फुलसुंदर। आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मायबाप मंडळी, म्हणून एक बार सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांचे आभार मानतो आणि कथेला सुरुवात करतो।
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोधराय सकलाय जगद्विताय नागाननाय स्वतियज्ञ विभूषुताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमसादिलक्षणम् एकमनित्यम इमलाचरम सर्वदि साक्षिभूतम् भावातीतम त्रिगुणरहितम् सद्गुरुम् तम नमामि। महायोगपीठे तटे भीमर्थां वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत तिष्ठन्तम् आनंदकंदम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम् परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्थदेवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके नारायणी नमोस्तुते। श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 श्री श्री ज्ञानदेव
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीनाथाचे आवडते संत जगदवंद जगदमान्य जगदविलास जगदाधार जगदमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय। गेल्या वर्षी आपण ज्ञानोबरायांचं चरित्र आणलं। भागवत संप्रदायाच्या मंदिराचा पायातले तो ज्ञानोबराय, तर तुकाराम महाराज त्या मंदिराचा कळस। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया।
ठराविक वर्गाला ती कीर्तन प्रवचन ऐकण्याचा अधिकार होता। ब्राह्मणानेच कीर्तन करायचं, ब्राह्मणानेच ऐकायचं। मंदिरामध्ये येताना सोहळा घातल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नाही, शूद्रांना मंदिरात प्रवेश नाही। मग मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन होत होती, पण ऐकण्यासाठी फक्त ठराविक वर्गाला अधिकार असल्यामुळे लोक जास्त जमत नसायचे। मंदिरात कीर्तनकार कीर्तन करायचा, ऐकायला लोक किती असायची? मंदिरात जेवढे खांब तेवढीच लोक कीर्तन प्रवचन ऐकायला असायची। हे माऊलींच्या लक्षात आलं। समाजाने ज्ञानोबरायांना मानलं पण स्वीकारलं नाही। पैठणामध्ये प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद, आणि बोलविला वेद म्हैसी पुत्रा,
मसीचा पुत्र म्हणजे रेड्याच्या मुखातून ज्ञानोबराने प्रत्यक्षात वेद वदवून दाखवले, पण आळंदीकरांनी मान्य केलं नाही. आळंदी जेव्हा ज्ञानोबरा आले आणि ज्ञानोबरांना त्यांना शुद्धीपत्र जेव्हा दाखवलं तेव्हा त्या लोकांनी मान्य नाही केलं. ते म्हणले बाजीगरी विद्या केली असेल, काहीतरी भामती कला केली असेल आणि ही विद्या कमून आला तुम्ही, हे आम्हाला मान्य नाही. बंगाली विद्या केली आहे आणि येडा कुणा वेद बोलतो का? ज्ञानोबरा म्हणाले आमच्या आई वडिलांसाठी आम्ही तो त्यांना न्याय मिळावा म्हणून शुद्धीपत्र आम्ही घेऊन आलो, आम्हाला गरज नाही शुद्धीपत्राची. जे अशुद्ध आहे ते शुद्धीपत्र मागतील. आम्ही पंढरीनाथाचे भक्त आहोत, आम्हाला शुद्धीपत्राची काय गरज? माऊलीने तिथे अभंग दिला. याती कुळ माझे गेले हर पोणी सिरंगा वाचोनी अनोनेने. मला ना याती ना मला कुळ ना मला गोत्र. माझ्या पांडुरंगाला जिथं गोत्र नाही, रामाचा जन्म सांगता येईल, रामाची जात सांगता येईल, कृष्णाचा जन्म सांगता येईल, कृष्णाची जात सांगता येईल, जिथं पांडुरंगाला जातच नाहीये त्याचा जन्मच नाहीये. मग माझ्या पंढरीनाथाला जर जात नाही, जन्म नाही, अजन्मा असलेला माझा देव ज्याचा जन्म झालाय त्याचं मरण ठरलेलं आहे, असा माझा पंढरीश परमात्म्याला जर जात नाही तर मी जातीमध्ये का अडकायचं? तेने गीतालयाचे कपाट उघडून केली मोकळी वाट आणि गीतेश्वर प्रगड दाखविला लोका. कपाटांमध्ये राहिलेला ग्रंथ ज्ञानोबरायांनी ओट्यावर आणला आणि तिथून पुढे कीर्तन प्रवचन ओट्यावर होऊ लागली. ओट्यावर सर्व शूद्रांना सर्वसामान्य लोकांना तो ऐकण्याचा अधिकार प्राप्त करून झाला आणि तिथून पुढे कीर्तन प्रवचन मंदिराच्या ओट्यावर होऊ लागले आणि ती कीर्तन प्रवचन आता अशा मैदानात होऊ लागली. ही सुरुवात कोणी केली? ज्ञानदेवे रचिला पाया. त्यांनी या भागवत संप्रदायाचा पायाचा कोण शिला? तसा पायात त्या दगड ज्ञानोबराया झाले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे ए निगमवल्ली प्रगट केली. संस्कृत भाषा देवभाषा, संस्कृताची भाषा जगासे कळेना म्हणून नारायणा दयाली आणि त्या नारायणाचा अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानोबरायांनी काय केलं ते संस्कृत अतिशय अवघड, आजही बऱ्याच लोकांना गीता वाचता येत नाही. गीता वाचायची असेल तर एखादा गुरु करावा लागतो, संता घ्यावी लागते, समजून घ्यावं लागतं, जोडाक्षर ती त्याचे सूत्र त्या पद्धतीत जर बोलला त्याच पद्धतीत ती सोडवणूक केली तर ती गीता वाचता येते. पण लोक म्हणतात कोणाला वेळ आहे? महाराज असू द्या, आपल्याला तरी कुठे वेळ आहे? आधीच परमार्थाकडे आमची नजर तिरकी आणि त्यात अवघड असेल तर आम्ही सोडून देतो आणि सोडलीच. कितीतरी जणांना मला या जमलेल्या पैकी लोकांपैकी 75% लोकांची गीतेशी संबंध अजून आलेला नाही. अजून गीता वाचायला आम्ही सुरुवात केलेली नाही. ज्ञानेश्वरी वाचली असेल पण गीता नाही. आणि काही लोकांना गीतेची ओळख जी झाली ती कोर्टात गेल्यावर, तिच्यावर हात ठेवल्यावर कळाली ही आपली गीता आहे, हा हिंदूंचा ग्रंथ आहे. एवढी अवघड आम्ही गीता करून टाकली. गीतेसारखं ज्ञान नाही मित्रांनो. मंडळाच्या तुरुंगामध्ये टिळकांनी वेळ घालवण्यासाठी पेपर नाही वाचायला घेतला, कादंबऱ्या नाही, पाक्षिक नाही, मासिक नाही, तर वाचण्यासाठी त्यांनी ग्रंथ निवडला ती गीता. गीतेत रस्य कळाल्यानंतर त्यांनी गीता रस्य नावाचा ग्रंथ लिहिला.
आणि गीतारस्य नावाचा ग्रंथ जगप्रसिद्धीला आला। तिथून पुढे बाळ गंगाधर टिळक, हे बाळ गंगाधर टिळक नाही राहिले, ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक झाले। बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य करणारा ग्रंथ कुठला असेल तर ती गीता आहे। विनोबा भावेंचं नाव तुम्ही सगळे ऐकूना। विनोबा भावेंची आई वारल्यानंतर, आई गेल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे, जर घरामध्ये असं वाईट घटना घडली तर गीतेचं पारायण करतात। नाही गीतेचं पारायण जमलं तर 15वा अध्याय तरी घरात 15 दिवस म्हणतात। गीतेचा 15वा अध्याय विनोबा भावेंनी काय केलं, आई गेल्यानंतर घरामध्ये गीतेचं पारायण केलं आणि गीतेचं पारायण करत असता असता करत 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 शेवटच्या अध्यायापर्यंत आले। अध्यायातले 10-5 ओव्या राहिल्या असतील तर ते नाचायलाच लागले, हसायला लागले मोठ्या मोठ्याने। बहीण म्हणाली, काय कळतं का तुला, घरात आई गेली आणि हसतो काय नाचतो काय? ते म्हटले, अक्का कोण म्हणतं आई गेली, आई परत मिळाली। ते म्हटले, कसे काय काय असं काय म्हणतो तू, अक्का आई काय करते, आपलं अपत्य आपलं बाळ चुकू नये, ते पडू नये, त्याला काही त्रास होऊ नये, म्हणून तिला आलेले अनुभव त्याला सांगते आणि त्याच्यातून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते। हळूहळू बोट देते, आपल्या हाताने त्याला उचलते, आपलं बोट त्याच्या हातात देते, त्याला धरून चालवते, चालायला लागल्यानंतर अलगच सोडते, पडतो का काय लक्ष देते आणि तो स्वतःच्या पावला उभा राहिला का अगदी त्याच्या मागे मागे उभी राहते। जशी आई बाळाला चालायला शिकवते, त्याला जीवनाचा सर्व मार्ग व्यवस्थित दाखवून देते, तसंच मला या गीतेतून कळालं। आई गेल्यानंतर मला वाटलं होतं मी पोरखा झालो, मी अनाथ झालो, पण अक्का मला परत आई मिळाली। या गीतेने अगदी मला आईसारखं मार्गदर्शन केलंय। जीवनामध्ये चालायला, बोलायला, वाचायला जिने शिकवलं ती माझी जन्मदाती आई, पण या जीवनामध्ये कसं वागायचं याचं मार्गदर्शन या गीतेने मला केलंय। मला परत आई मिळाली म्हणून नाचतोय, म्हणून हसतोय। त्यांनी काय केलं, सर्वसामान्यांना कळावा पण अगदी सोप्या भाषेमध्ये ग्रंथ गीता लिहिला। त्या ग्रंथाला त्यांनी नाव दिलं गीता आई। ज्या ग्रंथातून आईचं प्रेम मिळतं ती गीता म्हणजे एक आईच आहे। किती महत्व आहे गीतेला। एवढंच काय, तुम्ही गेल्या वर्षी माझ्याकडून ऐकलं असेल, परत सांगतो, विवेकानंद शिकागोच्या परिषदेला जाताना त्यांनी ग्रंथ निवडला ती गीता। रामायण का नेलं नाही? रामायण आज प्रत्येक घरामध्ये गरजेचं आहे। वास्तुशास्त्र सांगतं, घरामध्ये रामचंद्रांचा फोटो लावा पण महाभारताचा चुकून लावू नका। काय सांगतं वास्तुशास्त्र, घरामध्ये फोटोज लावायचे असतील तर रामचंद्रांचा लावा पण महाभारताचा चुकून लावू नका। घरामध्ये वाचायचंच असेल तर रामायण वाचा, महाभारत चुकून वाचू नका। महाभारत ग्रंथ कुठे वाचायचा तर मंदिरात जाऊन वाचायचा, पण घरामध्ये पारायण मात्र रामायणाचं करायचं। का रामायणाचं? महाभारत घडलं नसतं तर गीता मिळाली नसती, मग रामायणच का? रामायण याचा अर्थ असा आहे, रामायण म्हणजे दोन भावांमधील प्रेम आणि महाभारत म्हणजे दोन भावांमधील वाद।
दोन भावांमध्ये जेव्हा वाद सुरू होतात तेव्हा अंतिम विजय कोणाचा झालेला नाही, दोघांचाही दिसतोय विजय पण झालेला असतो पराजय. माऊलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलं, काष्ट काष्ट मथिजे, लाकूड लाकडावर घासल्यानंतर दोन्ही पेटतात पण पेटल्यानंतर दोघांची राख होते. म्हणून दोन भाऊ दोन धर्म जेव्हा युद्धामध्ये उतरतात ना तेव्हा शेवटी विजय कोणाचाच झालेला नसतो, दोन्ही हरलेले असतात. म्हणून दोन भावांमध्ये वाद नकोय, म्हणून घरामध्ये बंधुप्रेम नांदावं आणि ते बंधुप्रेम म्हणजे रामासारखं असावं. रामचंद्रांचं प्रेम किती कसं प्रेम, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, मला आठवलं आता. एक रामचंद्र राजसिंहासनावर बसले होते. राजसिंहासनावर रामचंद्र बसलेले असताना राज्यतिलक झाला होता. वशिष्ठ आणि राजमुकुट रामचंद्रांच्या मस्तकावर ठेवला होता. राजतिलक आपल्या अंगठ्याने वशिष्ठांनी त्यांना केला होता. सुवर्णमंडित सिंहासनावर राम राजा राम झाला होता. सीतेकडे त्यांची नजर गेली आणि तिला त्याने हळूच खुणवलं, म्हणजे डाव्या हाताला येऊन बस, ती वामांगी, म्हणून त्यांनी तिला जागा दिली डावी बाजू. रामचंद्रांचा उजवा हात म्हणजे लक्ष्मण, लक्ष्मणाला त्यांनी खुणवलं, लक्ष्मणा तू उजव्या हाताला बसाव, लक्ष्मण उजव्या हाताला. आणि तितक्यात शत्रुघ्नाकडे नजर गेली, त्याला म्हटले शत्रुघ्ना ते चांबर घे आणि मला वारा घालायचं काम कर. तो वारा घालू लागला. हनुमंतरायाकडे प्रभू रामचंद्रांची नजर गेली. हनुमंताने पाहिलं आणि त्यांनी अशा हात जोडले, रामचंद्रांच्या पायाजवळ येऊन हनुमंतराया बसले. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. रामचरणावर हनुमंतराय येऊन बसले. शत्रुघ्न वारा घालतोय, उजव्या हाताला लक्ष्मण आहे, डाव्या हाताला आईसाहेब बसलेले आहेत. आणि भरताकडे पाहिलं तर भरत मोकळाच उभा होता. प्रभू हसले आणि भरताला म्हटले, भरत ते राजछत्र उचल आणि माझ्या पाठीमागे येऊन राजछत्र घेऊन उभा राहा. भरताने राजछत्र घेत रामचंद्रांच्या मागे येऊन उभा राहिला. भरताने राजछत्र घेतल्यानंतर हनुमंतरायाला ते काय आवडलं नाही. ते प्रभूकडे पाहून हळूच म्हणाले, प्रभूजी एक बोलू का? बोला. आईसाहेब डाव्या बाजूला आहे, वामांगी आवडलं मला. उजव्या हाताला लक्ष्मण आहे, उजवा हात आहे तुमचा बरोबर आहे. शत्रुघ्न लहान भाऊ आहे, तो वारा घालतोय चांगलंय, पण भरताने राजछत्र धरावं हे काय मला आवडलं नाही. हनुमंतराय काय कमी नाही. बुद्धिमता वरिष्ठम वाताद मजम वानरयुक्त मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. शरण शरण हनुमंता तुमालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. भक्ती कशी करायची हनुमंतरायाकडून शिकाव. आज शनिवार आहे, मुद्दाम सांगतो. हनुमंतरायाने पाहिल्यानंतर म्हणाले, ते काय बरं नाही, भरताने राजछत्र धरावं हे काय बरं नाही वाटत. प्रभू म्हटले, हनुमंता भरताने राजछत्र घेतलं पाहिजे हा माझा आदेश. बरे नाही वाटत महाराज, 14 वर्ष तुम्ही वनवास भोगला, वनवासामध्ये 1 दिवस उशीर केला असता तर भरताने अग्नीमध्ये प्रवेश घेतला असता. एवढं तुमच्यावर प्रेम करणारा बंधुप्रेम भरताचं तुमच्यावर किती आहे हे ईश्व जाणतंय आणि त्याने राजछत्र धरावं बरं नाही. प्रभू म्हटल्या, अरे वेड्या, त्याने राजछत्र का धरावं माहिती का? भरताने तर राजछत्र धरावं का माहितीये?
जमलेल्या देवगंधर्वांना कळावं, जमलेल्या युद्धानगरीला कळावं, जमलेल्या सर्व दरबारातल्या राजांना कळावं, जमलेल्या माझ्या परिवाराला कळावं, जमलेल्या देवगंधर्वांना कळावं, दरबारातल्या सर्व लोकांना कळावं, अयोध्या नगरीला कळावं, माझ्या परिवाराला कळावं। काय कळावं? तहा प्रभू रामचंद्र भरताच्या छत्राखाली राज्य करतोय, राज्य त्याच सांभाळतोय मी। अर्थ कळला का? भरताच्या छत्राखाली राज्य करतोय याचा अर्थ खरा राज्याचा मालक माझा भरत आहे आणि मी त्याचा सेवक आहे हे जगाला कळावं म्हणून भरताने छत्र धरावं। याला बंधुप्रेम म्हणतात। हे घराघरात असावं। आणि एक सांगू का मित्रांनो, ज्या घरात आपण भाऊ आपले जे आहेत ना, भगवंताने काहीतरी विचारपूर्वक आपली जोडी घडवली, थोरला तो धाकटा हा, हे प्रेम प्रत्येकाने लक्षात ठेवावं। किती मर्यादा! म्हणून घरामध्ये रामचंद्रांचा फोटो, कारण जे फोटो लावताना त्याचे संस्कार आपले होतात। छत्रपतींचा फोटो घरात असेल आणि त्या फोटोको जर पाहिलं तर नकळत हातांच्या मुठ्या अशा वळल्या जातात। विरत जागा होती। 16व्या वर्षी नवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा शिव छत्रपती या महाराष्ट्रामध्ये जन्माला झाला नसता तर या महाराष्ट्रातल्या मंदिरांचे कळस आज पाहायला मिळाले नसते आणि घरापुढे पुढे भुगारता आली नसती। ह्या महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र ज्या राजामुळे राहिलं त्या राजाचा फोटो प्रत्येकाच्या घरात अवश्य असावा। तो आपला स्वाभिमान आहे। म्हणून त्या राजाचं फोटो प्रत्येकाच्या घरात विरत जागा करून देतो। आज तुम्ही आज टाळी का वाजवली? राजांवरचं प्रेम। तो फोटो घरात पाहिला आणि तोच संभाजी महाराजांचा जर फोटो पाहिला तर तरुणांना त्याच्यातून काय घ्यायला मिळतं? शंभू राजाचा फोटो पाहताच प्रत्येक तरुणाचं रक्त सळसळत आणि त्याच्या मुखातून नकळत शंभू राजांचा फोटो पाहतात, नकळत त्याच्याकडून नकळत त्याच्या मुठी वळल्या जातात, ओठांवर स्वर शब्द बाहेर पडतात, ते शब्द असतात वाघाच्या जबड्यात घालून हात मुजती ताक ही जात मराठ्याची। हा दाखवणारा संभाजी वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती तात। मी संभाजी महाराज किती वय होत? 17 वर्षाचं वय होत संभाजी महाराजांचं। वाघ फाडला तेव्हा आणि आम्ही 17 वर्षी काय फाडतोय? गोव्याच्या पुड्या। तुम्ही काय असता? तुम्ही फाडता मिशरीच्या पुड्या काय? 16 वर्ष किती मोक्याचं आहे छत्रपतींकडून शिका। 16व्या वर्षी छत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 17 वर्षी शंभू राजाने वाघ फाडला। माधवराव पेशव्यांनी 16व्या वर्षी पेशव्याईची सूत्र हातात घेतली आणि वय वर्ष 40 त्याच्यात त्यांचं निधन झालं क्षयरोगाने। 16 वर्षी माधवराव पेशवा पेशवाईची सूत्र हातात घेतो। एक आदर्श राजा राज्य कसं करावं ते पेशव्याने त्याच्याकडून शिकून घेतलं। म्हणून माधवराव पेशव्यांना सवाई माधवराव पेशवा असं म्हणतात। वय किती होत? 16। छत्रपतींचं वय किती होत? 16। संभाजी महाराजांनी आपली कारकीर्द सुरू केली, वय होत 17। आणि ज्ञानप्राणी ज्ञानेश्वरी जगाला दिली, वय होत 16। म्हणून घरामध्ये काय वाचावं, कुणाचे फोटो असावा? रामचंद्रांचा फोटो अवश्य घरात असावा, मर्यादा घरात असावी, कारण ते फोटो आपल्याला सुसंस्कृत करून जातात, त्यांचे संस्कार आपल्या होतात। तेच घरात जर फोटो हिरोंचे लावले नाही का, ते पोरग छाती काढूनच बाहेर येत
बटनच लावत नाही ती. ते जर हिरोंचे फोटो असे नकळत आपण जरी पाहिला तर असा खेसानो हात नकळत फिरतो. कसा तो संस्कार आपल्यावर होतो म्हणून फोटो कुठले असावे. म्हणून एवढं रामायण महत्वाचं असताना सुद्धा शिकागोच्या परिषदेला जाताना नरेंद्र स्वामी हे विवेकानंदांचं पूर्व नाव. नरेंद्र स्वामींनी ग्रंथ निवडला गीता. का गीता निवडली असेल. इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. सर्व ग्रंथांचा सार ज्या ग्रंथामध्ये आहे त्या ग्रंथाचं नाव गीता आहे म्हणून गीतेची निवड केली. म्हणतात त्या धर्म परिषदेत जाताना त्या सभागृहात त्यांचा पहिला प्रवेश झाला आणि त्यांनी त्या टेबलावर ग्रंथ ठेवला. आपला ग्रंथ ठेवल्यानंतर इतर धर्मियांनी त्याच ग्रंथावर ग्रंथ मांडले. मोठी अशी चवड झाली. प्रत्येक जण आपल्या धर्माचं ग्रंथाचं महत्व सांगू लागला. कुराणाचं महत्व मुस्लिम सांगू लागले तर बायबलचं महत्व ख्रिश्चन सांगू लागले. विवेकानंद तोपर्यंत यांना नाव दिलं गेलेलं नव्हतं. नरेंद्र स्वामी म्हटलं जात होत. नरेंद्र स्वामींनी बोलायला सुरुवात केल्या तर एकाच भाषेत सांगितलं, एकाच वाक्यात सांगितलं, माझ्या बंधूंनो, माझी बंधू भगिनींनो, माझी बंधू आणि भगिनींनो, जरी माझा ग्रंथ सर्वसामान्यांना तुम्हाला सामान्य वाटत असेल, सगळ्या तळाला जरी आता ठेवलेला असेल, तरी तो सर्व ग्रंथांचा पाया आहे. विद्वानांनो, आता ग्रंथ जर माझा काढून घेतला तर सगळे ग्रंथ पडतील. माझ्या ग्रंथाला कुठलाच धर्म शिवला नाही. मुस्लिमांचा ग्रंथ म्हटलं तर कुराण आहे आणि ख्रिश्चनांचा म्हटलं तर बायबल आहे. तसा माझा गीता ग्रंथ केवळ हिंदूंचाच असं नाही, सर्व धर्मांचा तो मूळ पाया आहे. आणि माझा ग्रंथ म्हणजे सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा तो पाया आहे. जमलेल्या विद्वानांना आता ग्रंथ जर काढला सगळे ग्रंथ पडतील. एका विद्वानाला ते वाक्य आवडलं नाही. तो पुढे आला, म्हणला का नरेंद्र स्वामी आव खाली ठेवला म्हणून पाया. कोटी करायला छान बोललात तुम्ही, छान कोटी करता येतो तुम्हाला, आम्ही काढतो बघा. असा मधून असा खालून ग्रंथ काढला आणि असा मध्ये ठेवला. बोला नरेंद्र स्वामी आता काय बोला बोला. ते म्हणे आता काय बोलायचं, बोलण्यासारखं काही ठेवलंच नाही. माझ्या ग्रंथाची तुम्ही फार उंची वाढवली. सगळ्या तळाला ठेवला होता तेव्हा तो पाया होता. आता मध्ये ठेवल्यामुळे आता हा गीता ग्रंथ कमी समजू नका. मध्ये ठेवल्यामुळे त्याची उंची कमी झाली नाही. मध्ये ठेवल्यामुळे आता तो ग्रंथ सर्व ग्रंथांचा गाभा बनलाय, कारण तो मध्ये ठेवलाय. तिथून एकाने काढला, सगळ्यात वर ठेवला. म्हणजे आता काय बोला. म्हणजे आता तर काय बोलण्यासारखं ठेवलंच नाही. आता माझा ग्रंथ सर्वात वर ठेवल्यामुळे माझा गीता ग्रंथ सर्व ग्रंथांचा कळत झालाय, कारण तो सगळ्यात वर आहे. मित्रांनो, आपल्या धर्माची आणि आपल्या ग्रंथाची उंची वाढवताना ना कुठल्या धर्माला नाव ठेवलं, ना कुठल्या ग्रंथाची टीका केली आणि आपल्या ग्रंथाची उंची वाढवली असे विवेकानंद नव्हते. जोपर्यंत ते बोलत होते तोपर्यंत ते नरेंद्र स्वामी होते. त्याच्यानंतर त्यांचं व्याख्यान, त्यांचं प्रवचन त्या अमेरिकेतल्या लोकांना खूप आवडलं. ते म्हणले आमच्याकडे तुम्ही महिनाभर बोलायचं. फळ्यावर लोक त्या दिवशी काय बोलायचं विवेकानंदांनी किंवा नरेंद्र स्वामींनी त्या दिवशी काय बोलायचं ते फळ्यावर लिहून दिलं जायचं. शब्द मग एखादी ओवी, एखादा श्लोक आणि मग त्याच्यावरती बोलायचे. शेवटी तिथल्या विद्वानांना प्रश्न पडला. महिन्यातला 30वा दिवस होता आणि त्या दिवशी या बाबाला काय बोलायला लावायचं. बोलण्यासारखं काय ठेवलंच नाही. जे देतोय त्याच्यावर ते बोलतायत, याच्यावर काय बोलणार आता. पुढे एक विद्वान उठला, काय सांगायचं यांना म्हणायला. त्यांनी फळ्यावर असं शून्य काढला. शून्य म्हणले नरेंद्र स्वामी या शून्य बोलता का. ते उठले, हसले. ते म्हणले विद्वानांना तुम्ही जरी फळ्यावर शून्य काढला असेल याचा अर्थ माझी व्याख्यान संपली नाही. तुम्ही शून्य जरी दिला असेल तर याचा अर्थ संपलं नाही. शून्यामध्ये बोलायचं असेल शून्याला तुम्ही शून्य समजू नका. शून्य हा कमी नाही. शून्य म्हणजे सुरुवात. शून्य म्हणजे काय असतं, सुरुवात.
शून्य कमी समजू नका, एक हा एकच असेल, पण त्या एकाला लाखात बसवणारा शून्य, एकाच्या शेजारी पाच शून्य ठेवले का तो एक एक लाख झाला, त्या शून्यापुढे अजून शून्य वाढवले, त्या एकापुढे अजून शून्य वाढवले तर त्याला कोटीमध्ये नेणारा एक हा एकच आहे, पण एक जर शून्य जर त्याच्या शेजारी नसतील तर तो एकटाच एक राहतो, पण एकाला लाखात आणि कोटीत बसवणारा शून्य। आणि मग त्या शून्यावर ते जवळजवळ दोन दिवस बोलले। अमेरिकेतून निघताना सगळ्यांना त्यांच्याबद्दलचा खूप प्रेम आदर निर्माण झाला। जाताना ते नरेंद्र होते, पण सगळ्यांना त्यांच्या विवेकातून आनंद प्राप्त झाला म्हणून सर्वांनी त्यांना विवेकानंद ही पदवी बहाल केली। आणि तिथून पुढे नरेंद्र स्वामी विवेकानंद झाले। कशामुळे झाले? गीतेमुळे। बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कशामुळे असतील? तर गीतेमुळे। म्हणून ज्ञानदेवांनी ती गीता सर्वसामान्यांना कळावी म्हणून जेणे गीतालयाचे कपाट उघडून केली मोकळी वाट आणि गीतेश्वर प्रगट दाखविला लोका, त्यांनी तो ग्रंथ असा ओट्यावर आणला आणि तिथून पुढे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोपराणी भागवत संप्रदायाचा पाया घातला। म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। हा वारकरी संप्रदाय आज मोठा आहे, त्याचा मूळ पायातील व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर महाराज आहे। गेल्या वर्षी आपण अनुभवलं माऊलींचा समाधी सोहळा झाला, त्याच्यानंतर सोपानाने समाधी घेतली, मुक्त आकाशात येतलाबादला निघून गेली आणि निवृत्तीनाथांची समाधी झाली ती आपल्या त्र्यंबकेश्वराच्या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या चरणी निवृत्तीनाथ महाराज समाधीस्त झाले। निवृत्ती महाराजांना समाधीची वेळेला फार वाईट लागली। नामदेवरायांजवळ ते म्हणाले, नामदेवा ज्ञानोबा मला विचारून गेला, सोपाना मला विचारून गेला, पण माझी मुक्ता जाताना माझ्याशी काही बोललीच नाही, तिच्या मनात काय दुःख आहे ते तिने कधी सांगितलंच नाही, तेवढंच मला फार रुतून जातं, टोचून जातं आणि ते दुःख गिळून मी समाधीस्त होतोय। एवढं निवृत्तीनाथांना मुक्ताईचं वाईट लागलं जाणं। आणि त्यानंतर निवृत्तीनाथांनी समाधी घेतली, अनेक संत त्यानंतर जन्माला आले। त्या काळातील नामदेव महाराजांनी काळांतराने 80 व्या वर्षी पंढरपूरमध्ये आपल्या सर्व 14 कुटुंबियांसहित पंढरनाथाच्या द्वारात पांडुरंगाच्या पायरीजवळ समाधी घेतली। त्यानंतर त्याच काळातील दामाजी पंतांना सुद्धा समाजाने सोडलं नाही। दुष्काळ गावावर पडला म्हणून संपूर्ण कोठार त्यांनी धान्य वाटून टाकलं आणि बिदरच्या बादशाला जाऊन कोणीतरी फितुरकी केली। दामाजी पंतांनी सर्वांना धान्य वाटल्यानंतर गावात लोकांच्या चुली पेटल्या, ज्यांच्या चुली पेटल्या त्यांना आनंद झाला, पण धान्य वाटलं आता दामाजी पंतांचं नाव मोठं होणार, मग गावातल्या काहींना ते सहन झालं नाही, त्यांनी फितुरी केली। माझं वाक्य लक्षात ठेवा, फितुरी करणाऱ्यांचा कधी सत्कार होत नाही, यांचा फक्त वापर होतो। हे फितुरी करतात ना, याचं त्याला त्याचं याला, यांचा कधी सत्कार नाही, यांचा कामापुरता फक्त वापर असतो। ओमाजी नाईक पकडला गेला नसता, इंग्रज सरकारला जेरीस त्याने आणलं होतं, इंग्रज सरकारला इतका त्रास त्याने दिला होता, काही इंग्रज अधिकाऱ्यांचे शिर कापून विशेला त्याने बांधली होती। मग इंग्रज सरकारने काय केलं? त्याला पकड वॉरंट सोडलं आणि जो कोणी मला पकडून देईल किंवा उमाजी नाईक पकडला जाईल आणि जो उमाजी नाईक पकडून देण्यास मदत करील त्याला इंग्रज सरकार 5 गावांचं इनाम देईल।
कोणीच मदत केली नाही. उमाजी नाईक का हाती लागेल. उमाजी नायकाला का देवक मदत करत होती तर उमाजी नायकाचं वैशिष्ट्य असं होतं, तो श्रीमंतांच्या चोऱ्या करायचा आणि गरिबांचे प्रपंच चालवायचा. त्यामुळे गरीब त्याच्या मागे होती, गरिबांचे प्रपंच चांगले चालले होते. श्रीमंतांना त्यांना तो काळ होता तर गरिबांसाठी तो देव होता. पण म्हणतात ना कुराडीचा दांडा गोतास काळ. सासवडला गेल्यानंतर सासवड घाट चढताना पुढे गेल्यानंतर देवे नावाचं गाव आहे, तिथे त्याची बहीण राहत होती. ती इंग्रज सरकारला जाऊन मिळाली आणि तिने सांगितलं, महा सरकार मला जर 5 गावांचं इनाम देत असाल तर मी माझा भाऊ पकडून देते. सरकारने कबूल केलं, तुला तुला 5 गावांचं इनाम दिलं जाईल. शेवटी तिने आपल्या भावाला अशी आयडा केली, आपला मुलगा गंगारामला पाठवलं त्याच्याकडे. तो कुठल्या गुहेत राहतोय, कुठे असतो, कुठल्या कपारीत असतो हे त्याला भाच्याला माहीत होते. तो गेला आणि म्हटला, मामा परवाच्या दिवशी पोळ्याचा सण आहे आणि पोळ्याच्या सणाला आईने तुम्हाला जेवायला बोलवलंय. पोळ्या आवडतात ना तुला, म्हणून परवाच्या दिवशी जेवायला ये बरं का. उमाजी नायकाला वाटलं बहिणीने जेवायला बोलवलंय, गेलं पाहिजे. बहिणी फार प्रेम त्याच. जेवायला तो आला पोळ्याच्या सणाला. तिने इंग्रज सरकारला सांगून ठेवलं. गुपचूप सगळीकडनं त्याच्यावर लक्ष ठेवून इंग्रज सरकार बसलं. उमाजी नाईकीच्या घरात आला काही त्याचे सहकारी घेऊन आला, त्याला बाहेर उभं केलं. साथीदारांना बाहेर उभं केल्यानंतर तो आत्मधे शिरला तर बहीण म्हणाले, अरे माझ्याकडे त्याला कशाला लागतं रे बंदूक, आणि कशाला लागतो हा गोळ्यांचा पट्टा, माझी काय तुला भीती आहे. तिने गुपचूप ते सगळं काढून घेतलं, खुंटीला अडकवते म्हटले, ठेव म्हटला. जेवायला बसला आणि पोळी त्याने गुळवण्यामध्ये अशी कुसकरली आणि पहिलाच घास घेतला तोंडात टाकला तर पहिल्याच घासाला केस लागला. आणि पूर्वीची लोक जेवणात जर केस आला तर ते खात नव्हते, ते ताट वर्ज करायचे. कधीचं सांगतोय मी, पूर्वीचं. कळतंय ना माझं वाक्य? आजचं नाही, आज रोजच केस निघतोय, त्याच्यामुळे कसं फेकून द्यायचं. ते म्हटला, मला खायचं नाही अक्का. का रे, केस आहे. तिला वाढताना पडला असेल बहिणीचा गडबडीत, काय होतं त्याला, एवढा रिन काढून सण केला आणि तू खाणार नाही. ते म्हटला, नाही खायचं मला, नाही बरं वाटत. अरे रिन काढून मी सण केला तुझ्यासाठी, तुला आवडतात पोळ्या, माझा वाढताना पडला असेल दादा. त्याने असा बाजूला काढला, तो म्हटला, अक्का काहीतरी केस गंभीर आहे, काहीतरी धोका आहे. केस आलाय ताटात पहिल्याच घासात, याचा अर्थ काही ते धोका आहे, अपशकून आहे. ती म्हणली, कशात अपशकून, माझ्याकडे बाई निघून कशा धोका आला रे. तेवढ्यात त्याने अर्धी कुठे पोळी खाल्ली नसेल तेवढ्यात गोळीबार झाला आणि उमाजी नायकाला पकडण्यासाठी घराभोवती वेढा पडला. गोळीबार झाला, बाहेरचे साथीदार मारले गेले आणि उमाजी नायकाला पकडण्यासाठी सैन्य आत्मधे शिरलं. पण तोपर्यंत गोळ्यांचा पट्टा आणि ती असलेली त्याची रायफल, त्याची बंदूक तिने आडामध्ये फेकून दिली होती. तो इकडं तिकडं शोधू लागला पण तोपर्यंत घेराव पडला आणि नाईक पकडला गेला. पकडलेल्या नायकाला गावाच्या चावडीवर आणलं, त्या खांबाला करकचून सरकारने बांधलं ब्रिटिश अधिकारी. त्याला पाहण्यासाठी हजारोने गर्दी झाली.
हजारोने गर्दी झालेली पाहिल्यानंतर जिने पकडून दिलं तेव्हाजी नायकाची बहीण अलगत त्या गर्दीतून पुढे आली आणि ती भावाकडे पाहून गालात हसली आणि हसल्याबरोबर नायकाचे डोळे भरून आले. पाहणाऱ्यांना वाटलं इंग्रज सरकार सोळावं देईल, फासावं देईल, हत्तीच्या पायी देईल, चिंधड्या करील याचे म्हणत असावं. तो बहिणीला पाहून म्हटला के तुला 5 गावांचं इनाम पाहिजे होतं मला सांगायचं. अख्खा महाराष्ट्र तुझ्या नावे करून टाकला असता का? अगं 5 गावांच्या इनामासाठी मला पकडून दिलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं आता अक्का, मला मारतीन म्हणून डोळ्यात पाणी नाही. रोज फिरतो ना घोड्याहून, हा जीव मुठीत असतो माझ्या मुठीत, कधी पकडलं जाईन कधी गोळी येऊन लागेल. मृत्यू क्षणाक्षणाला घेराव माझ्या भोवती घालतोय, मृत्यूला कधी घाबरलो नाही. पण डोळ्यात पाणी आलं असेल तुला वाटलं असेल घाबरला नाही अक्का. डोळ्यात पाणी यासाठी आलं आज. कशासाठी डोळ्यात पाणी आलं सांगू? इथून पुढे या महाराष्ट्रातल्या भावाचा बहिणीवरचा विश्वास उठणार. इथून पुढे महाराष्ट्रातला भाऊ विचार करील, बहीण सुद्धा स्वार्थासाठी भावाचा बळी देऊ शकते, याच उदाहरण तू असेल ना, म्हणून डोळ्यात पाणी का आलं. इथून पुढे बहिणीवरचा भावाचा विश्वास उठणार. इथून पुढे भाऊ सुद्धा विचार करील, बहीण सुद्धा स्वार्थासाठी भाऊ बळी देऊ शकते, त्याच उदाहरण तू असेल, म्हणून डोळ्यात पाणी. इंग्रज सरकारने भर चौकात भर दिवसा या उमाजी नायकाला झाडाला फाशी दिली. त्याच्यानंतर ती बहीण मागायला गेली, मला 5 गावांचं इनाम देणार होते काय झालं, तर इंग्रज सरकारने तिला सुद्धा सर्वांसमक्ष गोळ्या घातल्या. ते म्हणले जी बहीण भावासाठी इंग्रज सरकारला आम्हाला फितूर झाली, स्वार्थासाठी जी भावाचा बळी देऊ शकते, तू आमच्यासाठी काही करू शकशील, याचा अर्थ आमचं सुद्धा वाटोळं करायला, आमचा एखादा साहेब मारायला तूही फितूर होशील, याच्यापेक्षा तुला मारलेली बरी. शिरच्छेद केला. लक्षात ठेवा, फितुरी करणाऱ्यांचा कधी सत्कार होत नाही. दामाजी पंतांनी गावासाठी गोदावण मुका मोकळं केलं, सगळ्यांना धान्य वाटलं, बिदरचं सैन्य आलं, दामाजी पंतांना पकडलं गेलं आणि त्यांना घेऊन चालले. तेव्हा दामाजी पंत म्हणाले एक काम करा, मला घेऊन जा, तुम्ही का न्यायला आलात कळालं मला, पण एकदा पांडुरंगाचं दर्शन करू द्या. पांडुरंगाच्या मंदिराकडे आला, आणलं त्या सैन्याने, नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन केलं, मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मंदिरामध्ये पाहिलं. सत्यज्ञानानंतर सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण तेथे त्वहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दोरी सारोणिया. आणि बिदरच्या सैन्याने जेव्हा त्याला धरून नेलं, पांडुरंगाच्या पुढे हजर केलं, तर पंढरीनाथाला दामाजी पंत म्हणतात देवा ही कुठली तुमची लीला, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणासाठी धान्य वाटलं, माझ्या नावासाठी नाही, माझ्या मोठेपणासाठी नाही, लौकिकासाठी नाही, स्वार्थासाठी जर वाटलं असे ना देवा तर खुशाल शिक्षा कर, पण एवढं देऊन सुद्धा जर तू अशी शिक्षा करत असेल, असं वागूनही शिक्षा करत असेल, तर तुझ्याकडे न्याय नाही का? देवाने काही क्षणात आपला दामाजी पंताकडे पाहताच वेश बदलला. स्वतःचा पृथ्वी मोलाचा पितांबर फेकून दिला. ह्या विश्व मोलाचा मुकुट खाली उतरवला, नवरत्नांचे हार त्याने झुगारून दिले. आणि काय केलं देवाने?
झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, निसला मलिनाची गोटी हातामध्ये घेतली काठी, करी जोहार करी जोहार दरबारात, झाला महार झाला महार पंढरीनाथ, खळखळावतील्या मोहरा मोजून पावती नजरा, मोजा लागला खळखळा मोहरा ओतल्या त्या सैन्याने जेव्हा त्या बेदरच्या बादशाने ते मोजायला सुरुवात केली, जेवढं धान्य गेलं होतं त्याच्या दुप्पट आणून दिलं होतं. विचारलं काय तुझं नाव, म्हणले विठ्ठू महार. कोण तू, दामाजी पंतांचा परिवार. कष्क कोणी दिले एवढा मोहरा, दामाजी पंतांनी. कशाचा आहे, ते गोडाऊन लुटलं म्हणले ना, लुटलं नाही महाराज, महाराजांनी धान्य वाटलं त्याच्या मोबदल्यात मोहरा दिल्या आणि या तुमच्या दरबारात हजर करायला सांगितला आणि त्याचा पाडीवार म्हणून आलोय. बघायचा का कागद, हे बघा. बादशाला आश्चर्य वाटलं, बादशाने त्याच्याकडे पाहतच राहिला आणि तेवढ्यात त्या मोहरा दिल्या आणि देव निघून गेले. आणि काहीच 15 ते 10 मिनिटात दामाजी पंतांना त्या सैन्याने पुढे हजर केलं. बिदरच्या बादशाने त्या सैन्याने सैल बेड्या सोडा, अपराधी नाही ते, गुन्हेगार नाही ते, त्यांना सोडा. दामाजी पंत म्हणले क्षमा करा महाराज, तुमची आज्ञा नाही घेतली, मी धान्य वाटलं, अपराधी मी, गुन्हेगार मी. ते म्हटले नाही, त्याचा मोबदला मिळाला आम्हाला. कुठे त्या मोहरांची पिशवी दाखवली, एवढी मोठी थैली पाहता त्याच्यातल्या त्या मोहरा पाहिल्या आणि पाहता क्षणाला दामाजी पंतांनी विचारलं कोणी दिलंय. कोण विठ्ठू महार आला होता, तुझा पाडीवार, आणि त्या पाडीवाराने इथं आणून दिल्यात, त्याला पाठवून दिलत ना तुम्ही. म्हटले मी नाही कोणाला पाठवलं. मग दामाजी पंतांनी विचारलं कसा होता तो दिसायला, तो बादशाह म्हणाला दिसायला तसा काळाच होता, पण होता काळा पण दिसायला होता सुंदर. ठाईचा चिकाळा अनादि बहू काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माय. काळा होता विठू महार म्हणत होता तो, आणि त्याच्याकडे पाहतात दिसायला वर्णाने काळा होता पण सुंदर फार होता. मग दामाजी पंतांच्या लक्षात आलं तो कोण होता, पंढरपूरचा निळा. लावण्याचा गाभा गाभा गाभा, त्रैलोक्याची शोभा शोभा शोभा, लावण्याचा गाभा 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 गाभा, त्रैलोक्याची शोभा विटे बही उभा.
मुख शोभले भोजरी श्री मुख शोभले भोजरी श्री मुख शोभले बोल गोजरी सरगम बदब नील बदम बगम रिग सरनिसा बोल गोजरी श्री मुख शोभले ध्यान मिले सकट महाराजांसाठी टाळ्या वाजवा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठोदी खेळा डोळा बाय्यान पंतांच्या लक्षात आलं भगवंतांनी माझं रूप घेतलं आणि मग त्या बादशाला त्यांनी सांगितलं मी कोणाला पाठवलं नाही माझा देवच आला मग तो बादशाह सांगू लागला त्याचं रूप मला परत पाहावं वाटतं दाखवता का मग दामाजी पंतांनी प्रार्थना केली निज रूप दाखवा हरी दर्शनासिया आणि मग प्रत्यक्षात ते विठू महाराजचं रूप दाखवलं आणि बादशाह खुश झाला ते दामाजी पंत ते समाधिस्थ झाले सोनार समाजामध्ये सोनार समाजाचं महत्व त्या जातीमध्ये कोळा त्या कोळामध्ये जन्माला आले नरहरी सोनार पांडुरंगाव प्रेम नव्हतं सेवा ते हराची करत होते शंकराची करत होते पण हरी आणि हर वेगळा नाही हरी हरा भेद नाही नका करुवात अभंग त्यांनी केला असं करता 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 त्यांची समाधी झाली नामदेव महाराज हे सर्व संत मानदे आली गेली आणि काळ बदलत गेला पैठण क्षेत्रामध्ये महान संत जन्माला आले भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार नाथ महाराज असा विस्तार आहे मोठा आज प्रस्तावनेतच वेळ जाईल उशीर झाला कथेला त्यातल्या त्यात असे सर्व संत मांदियाळी जगाच्या कल्याणासाठी या ठिकाणी आले अवघड असलेला परमार्थ सोपा करण्यासाठी संत आले कारण ते स्वतः सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया
आहे त्या मार्गावरची धूळ झाडायला फक्त आम्ही आलो. त्याच्यानंतर बराचसा काळ गेला, ह्या महाराष्ट्राने खूप अनुभवलं, संतांनी अगदी स्वच्छ केला महाराष्ट्र, पण काळानुसार काळ बदलत गेला. छत्रपतींचं राज्य गेलं किंवा छत्रपतींच्या राज्यानंतर पेशवे गादीव आले, आणि पेशवाईच्या काळात राघोबा तात्या आणि त्याच्यानंतर इंग्रजांमध्ये विलीन हे राज्य गेलं, इंग्रज राज्य आलं. ह्या महाराष्ट्रात मध्ये संत जन्माला आले, पण या संतांच्याच मार्गावर चालून 1856 ला पुन्हा महाराष्ट्र किंवा आपला देश स्वतंत्र करण्यासाठी खळबळ झाल्या. चले जावच्या घोषणा झाल्या आणि महाराष्ट्र देश स्वतंत्र झाला, भारत देश स्वतंत्र झाला, महाराष्ट्रात सुद्धा आनंद झाला. 1 मेला महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्य करण्याची संधी सुरू झाली. पण एक सांगतो मित्रांनो, तुम्हाला क्षमा मागून बोलेन मी, ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांनी काय मिळवलं, त्यांनी काय कमवलं, आणि स्वातंत्र्यानंतर जे त्या गादीवाले त्यांनी काय काय नाही कमवलं, नाही का? लालबहादूर शास्त्री गेल्यानंतर त्यांचं बँकेतलं खाते पुस्तक पाहिलं, त्याच्यावर फक्त 100 रुपये शिल्लक होते. आणि ते का पाहिलं तर लालबहादूर शास्त्रींच्या घराचं 3 महिन्याचं भाडं थकलं होत. देशाचा पंतप्रधान आणि त्याच्या घराचं घर भाडं थकलं होत, नाही का? आज आहे का असं काही? ज्याने आयुष्यभर किंवा जोपर्यंत पदा होता तोपर्यंत मौन राखलं, आणि ते मौन आता उघडकीस आलं, अशी माणसं नाही परत जन्माला येणार. माझं भगूरला कीर्तन होत. भगूर म्हणजे सावरकरांचं जन्मगाव. आणि कीर्तन झाल्यानंतर ती लोक म्हटली, महाराज सावरकरांचं हे जन्मगाव आहे, त्यांचं घर पाहिजे तुम्हाला. म्हणून त्यांनी मला त्यांचा वाडा दाखवायला नेलं तिथल्या लोकांनी मला. नाशिकमध्ये भगूर सावरकरांचं जन्मगाव, आणि तिथे ते वाडा पाहायला गेल्यानंतर आपल्या भारत सरकारने त्यांचं ते स्मारक केले त्या वाड्याचं, जसाच्या तसंच ठेवलं, अगदी जसं होता पूर्वी तसाच. मातीने सारवलं जातं आजही, आणि जमीन शेणाने सारवली जाते. ते पाहिल्यानंतर घराचं कुतूहलाने मी पाहू लागलो. मागच्या दारापर्यंत गेलो तर मागचा आऊर उंच अशा जुन्या भिंती, त्याच्यानंतर त्यांचं चुलघर, मधघर, त्याच्यानंतर ओस्त्री, माडी, मधूनच माडीवर घरातूनच वर जाण्यासाठी जुना जिना, देवघर तर इतकं सुंदर, असं कोपऱ्यामध्ये असं सुंदर असं एका खणामध्ये त्याच्यामध्ये असे खांब लावलेले सुंदर असं चंदणी देवघर, त्याच्यामध्ये ते पूजेचे असतील त्यांची ती देवीची मूर्ती, त्याच्यानंतर ती ओसरी, त्यांची बैठक रूम, ते सगळं पाहिलं. आणि सरळ आठवणी त्यांचं वाचलं मी, जे जे काय वाचलं ते सगळं माझ्या आठवणीत उभं राहिलं. आणि ते सगळं पाहता 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 तिथे मग त्या वाड्याची सगळी माहिती मी वाचली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सावरकर या घराला भेट द्यायला आले, तर त्या तिथं असं लिहिलंय, सावरकरांनी त्या घराकडे पाहिल्यानंतर त्यांचे डोळे भरून आले, त्यांचं लहानपण डोळ्यापुढे उभं राहिलं. आपले भाऊ, आपली आई, आपली बहीण, आपले सगळे चुलत चुलती, आपली नानी, आपली काकी, सगळ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
भाषणात ते म्हणाले, मित्रांनो जसं घर सोडून पुण्याला गेलो परत काय भगोरला आलोच नाही, ते भारत स्वतंत्र झाल्यावर आलो. काय आलो माहिती का? पुणे सोडताना आम्ही वाडा गहाण ठेवला होता, 150 रुपयाला वाडा गहाण ठेवलाय. तो सोडवायला अजून माझ्याकडे पैसे आले नाहीत. ते पैसे आले का मी वाडा सोडवायला परत येणार आहे. सावरकर पुण्याला गेले आणि त्याच्यावर 2 वर्षांनी त्यांचं निधन झालं, पण वाडा सोडवायला परत नाही आले. ज्याने हा भारत स्वतंत्र करून दिला त्या सावरकरांना स्वतःचा वाडा वडिलांनी गहाण ठेवला सोडवता आला नाही. ज्याने तो सागर उल्लंघन करून आले त्या गीताला जन्म मिळाला. Oh,
या जन्मदाता, या देशावर असलेलं प्रेम सावरकरांचं किती सांगून जातं. काय कमवलं या लोकांनी, स्वतःचा वाडा गहाण होता तो अजून सोडवता आला नाही. भारत सरकारने आता मध्यंतरी 10 वर्षापूर्वी तो वाडा ज्याच्याकडे गहाण होता त्याचं स्मारक करायचं म्हणून त्या सावकाराकडे मागितला, त्याने त्या वाड्याचे 36 लाख रुपये मागितले. सरकारने त्याला 20 लाख दिले आणि वाडा सोडवला. ज्यांनी भारत स्वतंत्र केला, स्वतःच्या देहाचा विचार न करता खाडी पोहून येणारे सावरकर, त्यांना काय कमवता आले? पण आम्ही जर तिथे येतच आल्यानंतर केवळ पाहतो काय मिळतंय. आता मध्यंतरी मी पुण्यात कार्यक्रम होता, त्या आमदारांचं अभिनंदन केलं कारण ते मंत्री झाले होते. त्यांना म्हटलं, काका वा, मंत्री झाला तुम्ही आता, अभिनंदन. ते म्हटले, महाराज कशाचं काय, ते आमदार होतो तेच बरं होतं. म्हटलं, काय झालं? अहो ते आमदार होतं तेच बरं झालं, आता असं काय खातं दिलंय, काही खाताच येत नाही. कशासाठी मंत्री व्हायचं आणि तेव्हा कशासाठी मरायचं, काही मिळवलं नाही यांनी. पण अमर झाले सावरकर, भ्रष्टाचारी नाही होणार असा महाराष्ट्र पिंजून गेला होता. आणि अशा महाराष्ट्रामध्ये मी गेल्या वर्षी सांगितलं, आत्ता सांगतो, हा देश जर तरला असेल सती संत आणि वीर, त्यामध्ये संत श्रेष्ठ तुकोबारायांचे 8वं वंशज विश्वंभर बाबा, देहू गावामध्ये नांदणार ते कुटुंब, धन्य देहू गाव पुण्य भूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य देवू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. विश्वंभर बाबा हे तुकोबारायांचे मूळ वंशज, मूळ पुरुष. 8 पिढ्या अगोदर देव देऊ मध्ये तुकोबारायांच्या अगोदर नांदायला आला. विश्वंभर बाबांची भक्ती फार थोर होती. आई पंढरपूरची वारी करायची आणि वडील पंढरपूरची वारी करायची म्हणून आईने सांगितलं, अरे विश्वंभरा, तुझे वडील गेल्यानंतर आता वारी तू चालू कर. विश्वंभर बाबांनी श्रद्धेने आणि निष्ठेने पंढरपूरची वारी सुरू केली. पंढरपूरची वारी सुरू केल्यानंतर पंढरपूरचं ते वैभव त्यांनी पाहिलं. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वरिले क्षेत्र महिमा, ऐसी भीमातीर ऐसा चंद्र, ऐसा भीमातीर ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर ऐसे संतवीर, असा नामघोष त्यांनी तो पाहिला. आणि ते पांडुरंगाला खूप त्यांची भक्ती जडली. वर्षाने एकदाच पंढरपूरला जायचं आईने सांगितलं, पण आता ते प्रत्येक महिन्याच्या वारीला जायला लागले. इतकं देवाशी निश्चित भक्ती झाली त्यांची. आणि असं करता 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 त्यांचं कुटुंब फार सुंदर होत. विश्वंभर बाबांची पत्नी आमाबाई, तिच्यापासून त्यांना 2 पुत्र झाले. पहिल्या मुलाचं नाव हरी आणि दुसऱ्या मुलाचं नाव मुकुंद. पंढरपूरची वारी नेमाने करत होते आणि विश्वंभर बाबांचं वय झालं आणि वारी चुकली नाही. आणि अशीच निष्ठेने वारी चालू असताना एकदा अशी गंमत झाली. आत्ताची जी वारी सुखद आहे तेव्हा नव्हती बरं का, आता जी सुखद वारी, आता वारी म्हणजे एन्जॉय, आनंद, डोक्यावर बोजा नाही. पूर्वीच्या काळी रस्ते नव्हते, रस्ते म्हणजे असे डांबरी नव्हते ना, अशा पाऊल वाटांनी फक्त चालत जायचं. जी वाट दिसते माणसं पुढे चालत गेली त्यांच्या पाऊल कोणानं चालत जायचं. दगड, धोंडे, पाणी, पाऊस, वारा, चिखल,
ओढ्यांना आलेले पूर, नद्यांना आलेले पूर, ते पाणी उतरेपर्यंत ओसरेपर्यंत थांबायचं आणि मग पुढे निघायचं. आता गोदावरीवर पूल आहे, आता इंग्रजांच्या काळात हा पूल झाला, त्याच्या आधी पूल नव्हता. जिकडून पाण्याचा वेग कमी त्या बाजूने कमरे इतक्या पाण्यात एकाने उतरायचं, त्याने शोधायचं पाणी किती आणि मग बाकीच्या नहात करायचा, मग साखळी धरायची ना असं प्रत्येकाने पुढे जायचं. डोक्यावर बोजे अंथरून पांघरून काय असेल ते किडूक म्हणून खाण्याचं पिण्याचं ते बांधलेलं. लोक जेवण असे अन्नदान करत नव्हते, लोकांची खाण्याची पंचायत होती, दुष्काळग्रस्त होतो आपण. अन्नदान विधी असे फार कमी होते. वारीला निश्चयने जायचे, खूप त्रास काढायचा, पण एवढा वय झालं तरी पंढरपूरची विश्वंभर बाबांची वारी चुकली नाही म्हणून एकदा अशी गंमत झाली, पंढरपूरची वारी जेजुरीच्या पुढे गेली, त्यांची जेजुरीपर्यंत गेले पुढे. देवाला दया आली असं त्या देवाला असं वाटलं, एवढी निश्चयने वारी करतो एवढा चालत येणार, त्याच्यापेक्षा आपण फलटणच्या जवळ पंढरपूर निर्माण करू. एक 5-6 किलोमीटर चालत गेले आणि अचानक चंद्रभागा, तेज देऊळ, तेज पांडुरंगाचं देऊळ, ती चंद्रभागा, तेज पंढरपूरचं पांडुरंगाचं देऊळ, त्या रुक्मिणीचं देऊळ, त्याच पद्धतीचं पुंडलिकाचं देऊळ, ती चंद्रभागा, तोच घाट, तसं सुंदर असं सगळ्यांनी समोर पाहिलं तर अचानक पंढरपूर म्हणले, अहो पंढरपूर कधी आलं काय कळे ना राव. सगळ्यांमध्ये चर्चा झाली, पंढरपूर 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 आलं, पंढरपूर आलं, पंढरपूर आलं, पंढरपूर आलं. सगळ्यांनी चंद्रभागेच्या कडेला आपले सगळे बिस्तरे वगैरे ठेवलं, सगळं झालं, त्या पळशा बिळशा ठेवल्या आणि आंघोळी करायला लागली. आंघोळी झाल्या आणि विश्वंभर बाबांना पण वाटलं पंढरपूर लवकर आलं, घाई घाई चालत बोलता बोलता काय कळून आलं नाही, कस काय प्रवास झाला काय, कारण नामच पाळणार पटकन आपण पंढरपूरला लवकर आलो राव, कळलंच नाही कधी पंढरपूर आलं. आणि तेवढ्यात त्यांनी आंघोळी झाल्या, धोतर पिळली, धुतवस्त्र घातली, त्याच्यानंतर पूजा वगैरे केली त्या चंद्रभागेच्या वाळवंटात, देवांना गंध अक्षता लावल्या, स्वतःला गंध केला, नेम केला, नेमाने नेम वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, नामदेव महाराजांच्या गाथेतला एक अभंग वाचला, त्याच्यानंतर नरहरी महाराजांचा अभंग वाचला, चोखोबांचा अभंग वाचला. आणि आता एवढं झाल्यानंतर न्याहारी केली पाहिजे म्हटले. आता न्याहारीसाठी ठराविक घरातून असं दिलेलं करून आईने, मग त्यांनी तो फराळाचा डबा बाहेर काढला, तर आईने बरोबर 18 दिवस वारी लागते ना, एक दिवसाला एक लाडू खायचा, हे असा एवढा मोठा लाडू, असे लाडू होते 18 केलेले. त्यांनी ते लाडूचा डबा काढला आणि त्याचं झाकण काढलं, लाडू पाहिले तर जो 8 लाडू शिल्लक होते. ते म्हणले, अरे वारकऱ्यांनो, म्हणले काय महाराज, आपण पंढरपूरला आलो पोहोचलो बरोबर आहे, पण हे पंढरपूर नाही वाटत. हा म्हणले, हीच की चंद्रभागा, हेच पुंडलिकाचं मंदिर, का म्हातारं वय झालं म्हणजे काही बोलायला लागले का काय तुम्ही. विश्वंभर बाबा म्हणले, पंढरपूर नाही, प्रत्येक मुक्कामाला, मुक्काम झाल्यानंतर सकाळी देवपूजा झाल्यानंतर रोज न्याहारीला मी 1 लाडू खातो, असे 18 लाडू घरून तयार करून घेतलेत, यातले काही लाडू शिल्लक आहेत, याचा अर्थ हे पंढरपूर नाही. तुम्हाला वाटत असेल पंढरपूर, पण मला नाही, हे देवाने पंढरपूर तयार केलं आपल्यासाठी, हे पंढरपूर नाही, सोडून द्या, खोटं पंढरपूर आहे, उचला पडशा, उचला बिस्तर आहे, चला. आणि तेवढ्यात देव प्रगट झाला, म्हटले, अरे बाबा हे पंढरपूर नाही देवा, 18 लाडू संपले नाहीत, हे पंढरपूर नाही. देवाला एवढा आनंद झाला, कडक कडून विश्वंभरावाला मिठी घातली आणि मग पंढरपूरपर्यंत देव त्यांच्याबरोबर चालत आला. खोटं मायावी पंढरपूर तिथंच विलीन झालं. आणि असं करता करता, म्हणून त्या निरेच्या गंगेमध्ये माऊलींना स्नान घालायला तिथं मुक्कामाला थांबतात. आणि असं करता 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 ही सर्व मंडळी पंढरपूरमध्ये आली. विश्वंभर बाबा म्हणले, देवा पुढच्या वर्षी नाही येणं म्हणार, वय झालं आमचं. देव म्हटले, तुम्ही कशाला येता, आम्ही तुमच्या गावाला येतो.
यशोवन बा इथून पुढे पंढरपूरला तुम्ही नाही यायचं. पंढरपूरला आम्ही मंदिरात फक्त एकटे उभा आहे. मी पंढरपूरच्या मंदिरामध्ये देव फक्त एकटा उभा आहे. रुक्मिणीचं मंदिर नंतर झालं म्हणून वारकरी पंथामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाच्या आरतीमध्ये एक चरण ओघळलेले ओवाळू अरत्या कुरबंड्या येतील चंद्रभागे स्नानाजी कथेच्या आधी ते रुक्मिणीचं वामांगी रुक्माई विटेवरी ते जे चरण आहे ते काढून टाकलेलं आहे. कारण रुक्मिणी ही नंतर आलेली. रुक्मिणीचं मंदिर नंतर बांधलं गेलं म्हणून पंढरपूरच्या रावळामध्ये आम्ही एकटेच उभे. पण तुझ्या गावात स्वतः उभे राहू आणि आमच्या शेजारी स्वतः रुक्मिणी माता असेल असं आश्वासन दिलं. आणि विश्वंभर बाबांनी देवाचा प्रसाद घेतला आणि ते पंढरपूरहून देहू गावाला आले. आणि देहूला आल्यानंतर रात्री स्वप्न पडलं विश्वंभर बा आम्ही तुमच्या चांबराईमध्ये 11 नंबरच्या आंब्याच्या बाजूला तिथे पुढे गेल्यानंतर आबिरमुख्याचा वास येईल त्या जमीन खोदल्यानंतर आम्ही तिथे आलेलो आहे. त्यांना आमच्या मूर्ती तिथं तुला सापडतील त्या गावामध्ये आण तुझ्या घराच्या शेजारी मंदिर बांध. म्हणजे आम्ही स्वतः पंढरपूरहून इथं आलेलो आहे. स्वप्न पडल्यानंतर विश्वंभर बाबांनी गावाला सांगितलं. लोक म्हणले काय जे म्हणी ते स्वप्नी त्याचा काय विचार करायचा काही सांगता विश्वंभर बा. ते म्हटले नाही रे देव स्वप्नात आला होता म्हणून आपल्या काही जवळच्या भावकीतल्या लोकांना घेतलं. लोक म्हणले चला बाबांचं सत्य आता वय झाले त्यांच्या समाधानासाठी चला म्हणून त्या आमराईत आले. आणि आमराईत आल्यानंतर खोदायला सुरुवात केली जिथं आबिरमुख्याचा वास येतोय. तर पाहता क्षणाला टिकावाला खण असा आवाज आला. म्हणजे काहीतरी आहे बरं का खाली थांबा. मग हाताने माती उकरली तर ती माती बाजूला सारताच प्रत्यक्षात पंढरीनाथ तिथे प्रगट झाला होता. प्रत्यक्षात पंढरीनाथाची मूर्ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि मग लोकांनी जय जयकार केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नंतर लगेच कस काय तुकाराम अहो तुकाराम महाराज विश्वंभर बाबांच्या नंतर तिथपर्यंत तेवढं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव एवढंच म्हणायचे. आणि असं करता करता दोन्ही मूर्ती मिळाल्या. घराजवळ मंदिर छोटस बांधलं आणि त्याच्यात देव उभा केला. धन्य देव गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग तुकोबरा सुद्धा सांगतात माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मी सेवा करतो उपकार नाही देवा माझ्या विश्वंभर बाबांपासून तुमची सेवा आहे ते विश्वंभर बा. आणि मग त्यांनी पांडुरंगाच्या मूर्ती स्थापन झाल्या. गावाला आनंद झाला. प्रत्यक्षात स्वयंभू पंढरीनाथाची मूर्ती देहू गावात प्रगट झाली. ती मूर्ती स्थापना झाल्या. स्वतः पंढरीनाथ तिथं नांदायला आला. आणि असं करता करता विश्वंभर बाबांचं वय होऊ गेलं. त्यांना 2 मुलं होती. पहिल्या मुलाचं नाव त्यांचं हरी दुसरा मुकुंद पत्नी आमाबाई. विश्वंभर बाबांचं काही दिवसांनी देहांत किंवा निधन झालं. देहावसान झालं. काळ बदलत गेला. मुकुंद आणि हरी मोठा झाला. त्यांची लग्न झाली. पण लग्नानंतर हरी आणि मुकुंदाचं आईला ते म्हणायचे आई आपल्याला श्रीमंत जर व्हायचं असेल आपण अगदी श्रीमंत महाजन आहोत आपण आपण वाण्याचा चांगला इथे धंदा पाणी सगळं व्यवस्थित आहे आई. पण अजून श्रीमंत जर व्हायचं असेल तर राजाची चाकरी करायची आमची इच्छा आहे. तब्येतीने असे लढवई होते. वीर होता ते वीरत्व होतं त्यांच्या. शौर्य त्यांना गाजवायचं होतं. काहीतरी नाव कमवायचं होतं. म्हणून त्यावेळेचे चंद्रगुप्त मौर्यांचे किंवा मौर्य त्यांचेच वंशज मोरे. आणि मग जावळीच्या मोऱ्यांकडे ते चाकरीला गेले मुकुंद आणि हरी. आणि त्या मोऱ्यांक चाकरी करता करता मुघल हल्ला झाला. आणि मुघल हल्ल्यामध्ये हरी आणि मुकुंद मारला गेला.
मुकुंदाची पत्नी सती गेली, त्यावेळी सती जाण्याची पद्धत होती, आता नाही जात कोण, नाही जाऊही नाही, का जाऊ नये, तुम्हीच का सती जायचं, मग यांनी सती जायचं, मग एखादी गेल्यावर हे का राजा सता नाही का? पुरुष डॅमरेट जात, तुमच्या सेंटरला मी मध्ये बरं का म्हणून बोलतोय दाडसाने, डॅमरेट कशी, अहो बायको गेली का दावा होऊ देत नाही, दगडी दुसरी शोधत, पण माझ्या माय भगिनी तशा नाही, त्याचा अंश जर पोटात वाढत असेल आणि पती गेला आणि एकच महिना झालाय हे जर तिला कळलं तर त्या अंकुराला ती मोठं करते, जन्माला घालते आणि त्या पोरासाठी सगळं आयुष्य देऊन टाकते, होता तोपर्यंत त्याचं कुमकुम तिलक मस्तका होता, पण गेल्यानंतर सुद्धा त्याच्याच नावावर ती जगते, किती मोठा त्याग माझ्या माय भगिनींचा आहे, तसा पुरुषांचा नाही का? पुरुष म्हणतात महाराज तुम्हाला तर आता काय सांगू, नाही व लग्न करा वाटत पडली अकरांक नाही पाहतो, या पोरांना काय महाराज बाप मिलेला बरा पण आई मरू नये, ओ महाराज नाही महाराज म्हणून करायचं नाही, पण खरं सांगतो मित्रांनो सक्की ती सक्कीच, सावत्र आई सगळ्याच वाईट नसतात, सावत्र आया सावत्र आई वाईट हे मला सांगायचं नाही, त्याच्यातल्या काही लक्ष्मी आहेत, त्याच्यातल्या काही देवी आहेत, पण काही सावत्र आईंचं मी अनुभवलं मित्रांनो, मध्यंतरी माझ्या मित्राची गेल्या वर्षी पत्नी गेली आणि ती पत्नी गेल्यानंतर खूप वाईट लागलं मला, तिची मुलं अशी लहान लहान एक मुलगी 5वीत आणि 1 7वीत, आणि त्यांना भेटायला गेल्यानंतर सावत्र आईचा प्रवेश झाला होता, 6 महिने त्यांनी लग्न केलं होतं, आणि मग त्या मुलींना मी विचारलं कसं काय चाललंय, ती म्हटली महाराज खूप चांगलं चाललंय, म्हटलं कस काय, महाराज मला आता चपात्या करता येतात, मी आता शिकले महाराज, माझ्या सख्या आईने कधी मला पीठ मळून नाही दिलं, पण ही आई रोज माझ्याकडून चपात्या करून घेते, तशी शाळेत जाऊन नाही देत, महाराज माझ्या आईने मला कधी भांडी घासून नाही दिली, पण रात्री शाळेतून येते ना महाराज, भांडी घासल्याशिवाय खायला नाही देत, महाराज इस्त्रीने तुझा हात भाजल म्हणून आईने कधी मला इस्त्री करून नाही दिली कपड्यांना, पण माझे कपडे मलाच इस्त्री करावे लागतात, माझी आई माझ्या चुका झाल्या तर पप्पांना कळलं तर ते मारतील, ती झाकून न्यायची, पण आता ही आई चुकले ना पप्पांना सांगितल्याशिवाय नाही राहत, मारायला लागले पप्पा तर आई मध्ये यायची, ती म्हणायची मला मारा पण माझ्या पोरींना मारायचं, पण मला मारल्यानंतर या आईला खूप आनंद होतो महाराज, गच्चीवर जाते अशी वर मान करते आणि आईला सांगत असते आई कधी येशील ग, आई कधी भेटशील ग, परत का सोडून गेली आई, रोज रडत हे महाराज, पण सुखी महाराज आईने माझ्या संस्कार घालून दिलेत, पप्पांपर्यंत नाही जाऊन देत नाही तर पप्पा तिला मारतील, महाराज पप्पांना नाही सांगत मी काय झालं ते, पप्पा आल्या हसलेले असते, मी हसतमुख चेहऱ्याने पप्पांक पाहते, महाराज हे मित्रांना आईचं प्रेम असतं,
म्हणून सती गेली मुकुंदाची पत्नी, आणि सती मुकुंदाची पत्नी सती गेली, हरीची पत्नी सती नाही गेली. का? तिच्या पोटात हरीचा वंश वाढत होता, हरीचा अंश वाढत होता, म्हणून ती सती न जाता गरोदर असल्यामुळे ती राहिली. ती 9 लाख उंबरे म्हणून देहूच्या पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला इंदोरीच्या पुढे लोणावळ्याच्या मागे 9 लाख उंबरे नावाचं गाव आहे, हे तिचं माहेर होत. ती तिकडे गेली, बापाकडे थांबली, आणि 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव तिने ठेवलं विठ्ठल, हरीचा मुलगा विठ्ठल. आणि पुन्हा विठ्ठलाला घेऊन ती देहूला आली, आपल्या सासरी आली. तोपर्यंत आमाई फार म्हातारी झाली होती. सासूबाई पुढे आपल्या बालकाला ठेवलं, आपल्या नातवाला ठेवलं, आपल्या लेकराला तिने ठेवलं. सासूला आनंद झाला. त्याला पाहून तिला तिचा हरी, तिचा मुकुंद परत मिळाल्याचा आनंद झाला. आणि मग त्या हरीच्या पत्नीच्या मुलाचं नाव आमाईने ठेवलं विठ्ठल. आणि विठ्ठल मोठा झाल्यावर त्याला मुलगा झाला पदाजी, आणि पदाजी मोठा झाल्यावर पदाजीस मुलगा झाला शंकर. शंकर मोठा झाला, त्याला मुलगा झाला कान्हया. आणि कान्हया मोठा झाल्यानंतर त्याला मुलगा झाला बोलोबा, तुकाराम महाराजांचे वडील ते बोलोबा. आणि त्या बोलोबांना 3 मुलं झाली, सावजी, तुकाराम आणि कान्होबा. इथपर्यंत आजची कथा. उद्या तुकाराम महाराजांचा जन्म, म्हणून सगळ्यांना आज उशीर झाला कथेला, म्हणून जरा कथा थोडी मी पुढची कथा पुढे नेली, जरा घाईत सांगितली. उद्या सविस्तर व्यवस्थित कथा सांगितली जाईल, म्हणून
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।